वाह, आपला ब्रेड पिझ्झा खूप सुंदर दिसत आहे. खूप चीजी यम्मी असा झालेला आहे. अगदी कमी साहित्यात हा ब्रेड पिझ्झा तयार होतो आणि हा ब्रेड पिझ्झा आपण मायक्रोवेव्हमध्ये बनवणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा बनवणार आहोत. चला तर मग पाहूयात हा ब्रेड पिझ्झा कसा बनवायचा. ब्रेड पिझ्झा पाहण्या अगोदर जर अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे समोरचं बेल बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच ज्या नवनवीन रेसिपीज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग याचे साहित्य पाहूयात. एक वाटी मोझरेला चीज. इथं 3 प्रकारच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत, रेड, यलो आणि ग्रीन. आणि त्याचप्रमाणे कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या इथे ॲड करू शकता. त्याचप्रमाणे इथे मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत, ऑरिगॅनो घेतलेले आहे, चिली फ्लेक्स घेतलेले आहे, त्याचप्रमाणे ब्लॅक पेपर पावडर घेतलेली आहे आणि पिझ्झा सॉस. त्याचबरोबर इथे मी ब्राऊन ब्रेडचा वापर करणार आहे. तुम्हाला जो ब्रेड अवेलेबल होईल तो ब्रेड तुम्ही वापरू शकता आणि चवीपुरतं मीठ. इथे ओव्हन आपण मायक्रोवेव्ह प्रीहीट करण्यासाठी ठेवणार आहोत. ओव्हन प्रीहीट होईपर्यंत आपण जे शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो हे घेतलेले आहे हे साहित्य आपण एकत्र करणार आहोत. तुम्हाला जे साहित्य अवेलेबल होईल ते तुम्ही वापरू शकता. इथे मला रेड आणि येलो कॅप्सिकम अवेलेबल झाली त्याच्यामुळे इथे मी त्याचा वापर केलेला आहे. जर ग्रीन कॅप्सिकम फक्त तुम्हाला मिळाली तरी तुम्ही ती ॲड करू शकता. त्याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत, म्हणजे जे ऑरिगॅनो घेतलेलं आहे, मिक्स हर्ब आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्ब दोन्हीपैकी एक जरी अवेलेबल झालं तर तुम्ही एकाचाही वापर करू शकता. आणि चवीपुरतं मीठ. त्याच्यामध्ये जे ब्लॅक पेपर पावडर आपण घेतलेलं आहे, तुम्ही घरी पावडर केलेली ॲड केली तरीही चालेल. साधारण अर्धा चमचा आपण हे ब्लॅक पेपर पावडर घालणार आहोत. हे छान मिक्स करून घेऊयात. हे छान मिक्स झालेलं आहे. आता ब्रेडच्या स्लाईस आपण असे जॉईंट करून घ्यायचे आहेत. मला याच्या कडा काढायच्या असतील तरी ब्रेडच्या कडा तुम्ही काढू शकता, पण मी इथे काढणार नाही आहे. त्या पण खूप अशा मायक्रोवेव्हमध्ये भाजल्यानंतर असं छान क्रंची अशा होतात. आता याच्यावरती पिझ्झा सॉस लावून घेऊयात. सर्व ब्रेडला पिझ्झा सॉस लावून झालेला आहे. आता ह्या भाज्या ज्या आपण एकत्र केलेल्या आहेत त्या आपण या पिझ्झावरती घालायच्या आहेत. सर्व कड्यांनी पण आपण या भाज्या व्यवस्थित घालून घेऊयात. तुम्हाला जर भाज्या थोड्याशा कमी आवडत असतील तर तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी केलं तरी चालेल, पण आमच्याकडे या भाज्या फार आवडीने खाल्ल्या जातात म्हणून मी जास्त भाज्यांचा वापर केलेला आहे. साधारण एवढ्या या साहित्यामध्ये 2 ब्रेड पिझ्झा होतील. आता याच्यावरती मोझरेला चीज घालणार आहोत. तुमच्याकडे कोणतंही चीज असेल ते तुम्ही चीज याच्यावरती घालू शकता, पण मोझरेला चीज थोडंसं मुलांना आवडतं त्याच्यामुळे मी याच्यावरती मोझरेला चीजचा वापर करत आहे. याच्यावरती चीज छान स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती ऑरेगॅनो, मिक्स हर्ब आणि चिली फ्लेक्स थोडंसं आपण घालणार आहोत. याची टेस्ट खूप सुंदर येते, तुम्ही हे नक्की ट्राय करा. आता हा ब्रेड पिझ्झा ओव्हनमध्ये ठेवण्यासाठी रेडी झालेला आहे. ओव्हनमध्ये ठेवूयात 180 डिग्रीवरती. साधारण 15 मिनटासाठी हा ओव्हन आपण लावलेला आहे. वा, आपण पाहू शकता मायक्रोवेव्हमध्ये आपला हा पिझ्झा खूप सुंदर यम्मी झालेला आहे. 15 मिनटं झालेले आहेत. आता हा पिझ्झा आपण काढूयात. वा, खूप अप्रतिम. आणि याचा सुगंध तर एकदम मस्त दरवळतो आहे. खूप छान, मस्त, एकदम मस्त टेस्टी असा आपला पिझ्झा झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की 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 ट्राय करून पहा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, याच्या रेसिपी शेअर करा आणि तुमचे अमूल्य असे कमेंट्स मला नक्की कळवा. आणि भेटूयात नवीन रेसिपीसह. धन्यवाद.